सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 9 वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यामध्ये लाखो पर्यटक दाखल झालेले आहेत. आपण सध्या ग्वाहागरच्या समुद्र किनाऱ्यावरती आहोत. ही दृश्य आपण बघतोय. खरं तर सकाळपासूनच या ठिकाणी पर्यटक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी 9 वर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी या समुद्र किनाऱ्यावरती मौजमजा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळपासून या ठिकाणी पर्यटकांची रीघ लागलेली आहे. विशेषतः करून ग्वाहागरचा समुद्र किनारा स्वच्छ आणि सुंदर बीच म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे आपण बघतोय एका साईडला वॉटर स्पोर्ट आहेत आणि या वॉटर स्पोर्टचा सुद्धा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अहमदनगर, पुणे आणि विशेषतः करून कोल्हापूर या साईडनं पर्यटक इथं मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत. काही पर्यटक आपल्याला या किनाऱ्यावरती खेळताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर काही पर्यटक आहेत या किनाऱ्यावरच्या पाण्याचा आनंद घेताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही तासातच या वर्षाचा जो सूर्यास्त होणार आहे याचं सुद्धा दर्शन या ठिकाणी या किनाऱ्यावरती पर्यटक घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या वर्षातला डिसेंबरचा महिना अखेरचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाचा पुन्हा एकदा जानेवारीचा सूर्यास्त झाल्यानंतर सूर्योदय याच ठिकाणी हे पर्यटक अनुभवणार आहेत आणि असाच आनंदामध्ये हा जो सूर्यास्त आहे तो दर्शन घेणार आहेत आणि या सूर्यास्ताला बाय बाय करताना सुद्धा काही तासातच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. रवींद्र कोकाडे, एबीपी माझा, ग्वाहागर, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.